आज आपल्याकडे उमा काटदरे आल्यात. नमस्कार उमाताई, मानसीमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. आज तुम्ही आम्हाला काय करून दाखवणार आहात? सर्वात प्रथम आपल्याला गणपतीच्या पूजेला जो नैवेद्य लागतो तो आहे पंचखाद्य, म्हणजेच खिरापत. ते कसं करायचं आपण आता बघूया. साहित्य बघूया. सर्वात प्रथम 2 वाट्या किसलेलं सुकं खोबरं, त्याच्यानंतर 2 वाट्या पिठी साखर, 3 चमचे खसखस भाजून बारीक पूड करून घ्यायची, बदामाचे काप, बेदाणे, काजूचे तुकडे, खारकेचे तुकडे, आणखीन वेलचीची पूड. बर, आता सुरुवात कशापासून करूया? सुरुवात आपण सर्वात प्रथम सुरुवात करायची ती हे खोबरं आपण पहिल्यांदा गुलाबी मंद गॅसवर भाजून घेणार आहोत. बर, त्यासाठी गॅस ऑन करायचं. हां, ओके. जरा बारीक गॅस, थोडासा मंद. गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं अशासाठी आपण भाजून घ्यायचं की ती पिठी साखर याच्यामध्ये चांगली मिक्स झाली पाहिजे. आणि शिवाय समजा खिरापत थोडे दिवस राहिलीत आणि खायला म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडत असल्यामुळे ती खिरापत टिकण्यासाठी आपण थोडंसं भाजून घ्यायचं. भाजून घेतल्यावर खमंगपणा जो आहे तो आणखीन जास्त चांगला लागतो. एकदम लालही नाही करायचं, थोडस थोडस गुलाबी आपण भाजून घेणार आहोत. खोबरं भाजताना आपण गॅस मध्यमच ठेवलेला चांगला, नाहीतर कुठे 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 करपत, कुठे हे होतं, त्यामुळे सर्व बाजूनी सारखं भाजलं जाण्यासाठी आपण ते चांगलं भाजून घेऊया. आता हे साधारण गुलाबी होत आलेले आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करा. साधारण त्याचा वास असा आलेला आहे आपल्याला आणि गुलाबही झालाय, एकदम लालही नाही चांगलं. आता आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर पहिल्यांदा घालून घेऊया. हे किती वाट्या आहे साधारण? हे जसं 2 वाट्या खोबरं आपण घेतलं साधारणपणे 2 वाट्याच पिठी साखर घ्यायची. गरम असताना ह्याच्यामध्ये छान ती साखर मिक्स होते. मोठा डाव हवा आहे तुम्हाला? हां जरा. आता खारकेचे बारीक तुकडे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. तसंच काजूचे तुकडे घालणार आहोत. बेदाणा घालणार आहोत. मी घालते जरा ढाक. हे बदामाचे काप आहेत. ही खसखसाची भाजून बारीक केलेली पूड आहे, त्याने खमंगपणा अजून छान येतो. अच्छा. आणि एकदम शेवट आपण आता वेलचीची पूड आहे ती घालणार आहोत आणि चांगल्या तऱ्हेने ते मिक्स करणार आहोत. हे साधारण किती दिवस टिकतं? हे साधारण तुम्हाला महिनाभर छानपैकी टिकतं. हां, जर खोबरं तुमचं व्यवस्थित भाजलं गेलेलं असेल तर छान महिनाभर टिकतं. घरात पाहुणे आल्यानंतर प्रत्येकाला प्रसाद काय द्यायचा हा एक मोठा प्रश्न असतो. पेढे असतात, काही वेळेला संपतात, तर खिरापत करून ठेवा. खिरापत आपण करून ठेवली आणि आलेल्या प्रत्येक माणसाला जर दिली तर सगळ्यांना ते पंचखाद्य आवडतं आणि गणपतीलाही अतिशय आवडत असल्यामुळे हे पंचखाद्याचं आपलं पंचखाद्य म्हणजे खिरापत तयार झालेली आहे.